नमस्कार, आज 18 मार्च 2023 संध्याकाळचे 6 वाजत आहे। आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे, काही भागांना येलो अलर्ट आहे। काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे, काही भागांमध्ये वादळी पाऊस तसेच काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। तर मित्रांनो, मागील 2-3 दिवसांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची हजेरी लागली आहे। काही ठिकाणी तुफानी गारपीट देखील झाली आहे, तुफानी पाऊससुद्धा झाला आहे। मुख्यत्वे करून नांदेड आणि नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर मागील 2-3 दिवसापासून जास्त प्रमाणात होता। तेथे बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे। आता लगेच रात्री आणि मध्यरात्री काही जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे, काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे, काही भागांमध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, मागील 2 दिवसापासून ढगाळ वातावरण तसेच पावसाळी वातावरणामुळे अनेक ठिकाणी कमी प्रमाणात सूर्यदर्शन झाले, अनेक ठिकाणी ऊन सावल्यांचा खेळ देखील आपल्याला बघायला मिळाला। तापमानातसुद्धा बऱ्याच ठिकाणी घट आपल्याला बघायला मिळाली, उष्णतेची लाट होती ती पूर्णपणे निवळून गेली आहे। त्याचबरोबर बऱ्याच भागातील तापमान जे आहे ते 30 अंशाच्या खाली देखील घसरताना बघायला मिळाले आहे। जे काही चक्रकार वारे तसेच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस बघायला मिळत आहे। आज रात्री मध्यरात्री महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना आज अलर्ट आहे, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे, गारपीटीचा इशारा देखील देण्यात आला आहे, वादळी पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे। तर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी लागली असेल, आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीसुद्धा पावसाचा जोर काही जिल्ह्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे। त्यामध्ये मित्रांनो, ऑरेंज अलर्ट असलेला भाग नांदेड आणि नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये आजही ऑरेंज अलर्ट आहे। रात्री मध्यरात्री या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी गारपीट वादळी पाऊस होण्याची शक्यतासुद्धा आज रात्री आणि मध्यरात्रीसुद्धा आहे। संध्याकाळपर्यंत या परिसरात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला असेल, आज रात्री काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। यानंतर मध्यरात्रीपर्यंतचा अंदाज बघणार आहोत, मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंतचा। आज मित्रांनो 18 मार्च मध्यरात्री 12 वाजेपर्यंत, 18 मार्च 12 नंतर 19 मार्च पहाटेपर्यंतचा हा अंदाज आहे। व्हिडिओ पूर्ण बघत राहा, स्किप करू नका। नागपूर विभागामध्ये मित्रांनो पावसाचा जोर आज राहणार आहे, त्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यामध्ये आज पावसाचे वातावरण बघायला मिळेल। तर काही भागांना ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यामध्ये गोंदिया आणि गोंदियाच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो। तसेच भंडारा काही परिसरामध्ये पावसाचा जोर आहे, आज रात्री मध्यरात्री राहणार आहे, बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता भंडारा आणि गोंदिया या 2 जिल्ह्यांमध्ये आहे। चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा मित्रांनो आज रात्री मध्यरात्री काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तुरळक भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये काही भागाला अलर्ट असणार आहे, वर्धा आणि वर्ध्याच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळत आहे। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये, ठिकठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता विजांच्या कडकडाटासह आहे। नागपूर, वर्धा आणि आसपासचा परिसर येथे पावसाचा जोर आज रात्री बऱ्याच ठिकाणी राहणार आहे। मध्यरात्रीनंतर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे, याविषयीची अलर्ट आपण बघतच आहोत, व्हिडिओ पूर्ण बघत राहा, यानंतर बघणार आहोत। मराठवाड्यात मित्रांनो आज रात्री मध्यरात्री काही जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे, त्यामध्ये नांदेड तसेच हिंगोली, त्याचबरोबर परभणीचा काही भाग, हा जो परिसर दिसतोय आपण स्क्रीनवर बघू शकता, मराठवाड्यातील पूर्वी भाग आहे हा, या परिसरामध्ये अलर्ट असणार आहे, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे। तुरळक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा इशारा देखील या परिसरामध्ये देण्यात आला आहे। हलकी गारपीट, एखाद्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाची गारपीटसुद्धा होऊ शकते। बीडमध्ये सुद्धा मित्रांनो मराठवाड्यातील पावसाचा जोर आज राहणार आहे, त्यामध्ये गेवराई, माजलगाव वगैरे, बीड आणि बीडचा आसपासचा परिसर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह आज रात्री या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो, ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, जालना या 2 भागांमध्ये इतर भागापेक्षा, मराठवाड्यातील इतर जिल्ह्यापेक्षा पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह शक्यता आहे। तुरळक भागामध्ये जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। मध्यम पावसाची शक्यता कमी ठिकाणी आहे, हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे। त्यानंतर मित्रांनो इकडं नाशिक विभागामध्ये आज रात्री मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जो प्रभाव आहे तो हळूहळू कमी होताना आपल्याला बघायला मिळेल। दिवसभरातसुद्धा पावसाचा जोर कमीच होता, तुरळक भागामध्ये, उत्तर महाराष्ट्रातील तुरळक परिसरामध्ये वादळी पाऊस, हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे। जोरदार वाऱ्यासह तुरळक भागामध्ये शक्यता होती, रात्रीपर्यंत हे वातावरण आहे ते निवळून जाण्याची शक्यता आहे। नाशिक, अहमदनगरच्या तुरळक परिसरामध्ये हलका पावसाची शक्यता आहे, मुख्यत्वे करून एकदम कडेच्या पूर्वी परिसरामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल। इतरत्र पावसाचा जोर कमी असेल, खूप कमी ठिकाणी हलक्या पावसाची
शक्यता आहे, बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरांसुद्धा पावसाचा जोर कमी राहील. एकदम कमी ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल. जोरदार वारेसुद्धा काही काही ठिकाणी बघायला मिळू शकते, परंतु पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी आहे. बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर असणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल, त्यामध्ये मुख्यत्वे करून पूर्वी परिसरामध्ये मित्रांनो हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह हा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. कोकण विभागामध्ये मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरामध्ये पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर, एखाद्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. मध्यरात्रीनंतर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता, जे काही पावसाचे वातावरण आहे ते सर्व पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व भागातील जे काही जिल्हे असणार आहे त्यांना अलर्ट असणार आहे. मध्यरात्रीपर्यंत आपण स्क्रीनवर बघू शकता या परिसरांना अलर्ट असणार आहे. त्यामध्ये यवतमाळ, पांढरकवडा, आदिलाबाद, उमरखेड या परिसरामध्ये मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मध्यरात्रीसुद्धा बघायला मिळू शकतो. त्यामध्ये नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या भागांनासुद्धा अलर्ट असणार आहे. त्यातील मुख्यत्वे करून गोंदिया आणि भंडाऱ्याच्या काही परिसरात पावसाचा जोर आहे, तो रात्री मध्यरात्री वाढण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत या परिसरामध्ये पावसाचा जो प्रभाव आहे तो वाढण्याची शक्यता आपण स्क्रीनवर बघू शकता. गोंदिया तसेच भंडारा आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस, तुरळक भागामध्ये हलकी गारपीट देखील बघायला मिळू शकते. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता या परिसरामध्ये आहे. नागपूर विभागातील भंडारा, गोंदियामध्ये जोरदार पावसाचा इशारा आज मध्यरात्री. नागपूरच्या आसपासच्या परिसरांसुद्धा आज मध्यरात्री बऱ्याच ठिकाणी मध्यम तुरळक परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. जोराच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह तसेच हलकी गारपीट तुरळक परिसरामध्ये होऊ शकते. या व्यतिरिक्त मित्रांनो गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा मित्रांनो मध्यरात्रीनंतर सुद्धा पावसाचा जोर टिकून राहणार आहे. रात्रभर या भागांमध्ये पावसाचा जोर टिकताना दिसतोय. बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यरात्रीनंतर अमरावती विभागातील जोर जो आहे तो हळूहळू कमी होताना बघायला मिळेल. तसेच नागपूर विभागातील पावसाचा जोर आहे तो मध्यरात्रीनंतर काही ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. कारण की हे जे इकडचं मराठवाड्यातील वातावरण आहे हेच पूर्वेकडे सरकणार आहे. त्यामुळे अमरावती विभागातील हळूहळू पावसाचा जोर मध्यरात्रीनंतर कमी होईल, मराठवाड्यातील देखील कमी होण्याची शक्यता आहे. परंतु एकदम कडे जे जिल्हे आहे नांदेड आणि लातूरच्या काही काही परिसरामध्ये मध्यरात्रीनंतर सुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो राज्याच्या इतर भागामध्ये कोकण विभागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला मध्यरात्रीनंतर बघायला मिळेल. तुरळक परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, हा पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो. उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर कमी प्रमाणात राहील. एकदम कमी ठिकाणी पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर. अहमदनगर जिल्हा आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच पुणे विभागामध्ये पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर असणार आहे. पडला तर एकदम कमी ठिकाणी पाऊस पडेल, कारण की जी काही कोकण विभागामध्ये ढगाळ स्थिती उत्पन्न झाली आहे यातूनच मित्रांनो काही जे बाष्पयुक्त वारे आहे या साईडला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये नाहीच्या बरोबर असणार आहे. पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता. ही होती मित्रांनो महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला भेटूया अशा कोणासोबत. तोपर्यंत नमस्कार.